पाटील सातारा जिल्ह्याची धुरा ही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या खांद्यावर देणार असून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यापूर्वी त्यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राष्ट्रवादीचा आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला. यामुळे आता शिवेंद्रराजे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची या निवासस्थानावर नगरविकास आघाडीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वांनीच बाबा राजे तुम्ही आता भाजपमध्ये जावा असा आग्रह केला होता. त्यावर त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी आपले बोलणे झाले असून पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाणार असल्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर संध्याकाळीच म्हणजे बुधवार दिनांक 31 रोजी ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले होते. यानंतर राजकीय घडामोडींना आता वेग आला असून मंगळवारी सकाळी शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यांनी आपला राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर शिवेंद्रराजे यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झालेला आहे.